स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 7 जानेवारी 2022 ज्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपल्या एग्झामसाठी महत्त्वाच्या आहे त्या सर्व मी इथे डिस्कस करणार आहो। वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आजचा पहिला क्वेश्चन, लोसार उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? लोसार उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर इथे आपलं राईट आन्सर आहे लडाख। येथे कुठे साजरा केला जातो? लडाखला। आता बघा, मी इथे ऑप्शन घेतलेला आहे गुजरात। गुजरातला काईट उत्सव साजरा केला जातो। गुजरातला कोणता उत्सव साजरा केला जातो? काईट उत्सव। त्यानंतर बघा, तामिळनाडू, तामिळनाडूला पोंगल उत्सव, नत्यांजली उत्सव आणि थाईपसम। तामिळनाडूला पोंगल उत्सव, नत्यांजली उत्सव आणि थाईपसम उत्सव यासारखे उत्सव तामिळनाडूला साजरे केले जातात। नंतर बघा इथे बिहार, काय आहे बिहार? बिहारला छठ पूजा, महावीर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा। छठ पूजा, महावीर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा हे जे उत्सव आहे हे बिहारला साजरे केले जातात। नेक्स्ट बघा, 27व्या क्रमांकाची कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहे, त्याची थीम काय होती? 27व्या क्रमांकाची कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्सव पुढे ढकलण्यात आले, त्याची थीम काय होती? तर इथे आपलं राईट आन्सर आहे फिनलँड होती। काय होती? फिनलँड। आता इथे बघा, मी जे ऑप्शन घेतलेले आहे, काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला G20 बद्दल सांगणार आहो। G20 चे ज्याही समित ज्याही देशामध्ये झालेले आहे ते आपण इथे पाहणार आहो। बघा, इटलीमध्ये सोळाव्या क्रमांकाचे G20 समित झालेले आहे 2021 ला। नंतर बघा, 17व्या क्रमांकाचे G20 समित 2022 जे कुठे होणार आहे? इंडोनेशियाला। नंतर बघा, 18व्या क्रमांकाचे G20 समित 2023 कुठे होणार आहे? भारतामध्ये। नंतर 19व्या क्रमांकाचे G20 समित 2024 कुठे होणार आहे? ब्राझीलला। कुठे होणार आहे? ब्राझीलला। लक्षात आलं? बघा, इटलीने 16व्या क्रमांकाचं G20 समित 2021 ला केलेलं होतं, इंडोनेशियाने 17व्या क्रमांकाचं G20 समित 2022 ला करत आहे, भारत हा 18व्या क्रमांकाचं G20 समित 2023 ला करणार आहे, 19व्या क्रमांकाचं G20 समित 2024 ला ब्राझील करणार आहे। लक्षात आलं? नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँकने कोणाला कार्यकारी निर्देशक म्हणून नियुक्त केले? भारतीय रिझर्व्ह बँकने कोणाला कार्यकारी निर्देशक म्हणून नियुक्त केले? तर इथे आपलं राईट आन्सर आहे अजय कुमार चौधरी आणि दीपक कुमार। अजय कुमार चौधरी आणि दीपक कुमार यांना कार्यकारी निर्देशक म्हणून रिझर्व्ह बँकने, भारतीय रिझर्व्ह बँकने काय केलेलं आहे? नियुक्त केलेलं आहे। म्हणून इथे आपलं राईट आन्सर होणार आहे 1 व 2 बरोबर। आता आपण पाहूया रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँकबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। भारतीय रिझर्व्ह बँक, ठीक आहे, बघा याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? मुंबईला। याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? मुंबईला। आणि याची स्थापना 1 एप्रिल 1935 या साली झाली। 1 एप्रिल 1935 या साली भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली, ज्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहे। ज्याचे गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास। आणि हे कितव्या क्रमांकाचे आहे? 25व्या क्रमांकाचे। हे कितव्या क्रमांकाचे आहे? 25व्या क्रमांकाचे। शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आहे। आणि भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935 या साली झाली आणि मुख्यालय कुठे आहे? मुंबईला। नंतर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये एक गव्हर्नर राहतो, जे कोण आहे? शक्तिकांत दास। आणि कितव्या क्रमांकाचे आहे? 25व्या। आता त्यांच्या हाताखाली 4 डेप्युटी गव्हर्नर राहतात। 4 डेप्युटी गव्हर्नर राहतात, ते कोणकोण आहे ते सुद्धा बघून घ्या। बघा, MK जैन आहे। कोण आहे? MK जैन। मायकल डी पात्रा, राजेश्वर राव। कोण आहे? राजेश्वर राव। आणि टी रवी शंकर। कोण आहे? टी रवी शंकर। लक्षात आलं? बघा, गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास। त्यांच्या हाताखाली डेप्युटी गव्हर्नर राहतात, जे कोण आहे? बघा, MK जैन, मायकल डी पात्रा, राजेश्वर राव आणि एक आहे टी रवी शंकर। आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल। जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला नक्की लाईक करा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे।
आणि बघा लाईक करणं महत्त्वाचं आहे, कारण लाईक केल्याने काय होणार आहे, मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ दिसणार, त्यामुळे त्यांना सुद्धा पाहायला चान्स भेटेल। आणि तुम्हाला लाईक करण्यासाठी इथे यूट्यूबकडून पैसे द्यावे लागत नाही यूट्यूबला, म्हणून लाईक करायला विसरू नका। नेक्स्ट बघा, वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली, वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली, तर इथे आपलं राईट आन्सर आहे मुंबईला। कुठे सुरू करण्यात आली, मुंबईला। वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली, मुंबईला। आता इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे नागपूर। काय ऑप्शन घेतलं मी, नागपूर। नागपूरला तुम्हाला आठवत असेल मी कालच बोललो होतो, नागपूरला राईट टू पी, राईट टू पी, राईट टू पी ही जी मोहीम आहे ही सुरू करण्यात आली। राईट टू पी ही जी मोहीम आहे ही सुरू करण्यात आली, आणि कशासाठी, जे सार्वजनिक शौचालय राहतात ना, जे सार्वजनिक शौचालय राहतात ना, तिथे साफसुथरेपणा ठेवण्यासाठी राईट टू पी ही मोहीम नागपूरला सुरू करण्यात आली। मुंबईला वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली। आता पणजी का आलेला आहे, पणजी, पणजीला तुम्हाला कालच मी सांगितलं भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सव झाला होता, पणजीला भारतीय आंतरराष्ट्रीय उत्सव साजरा झाला होता, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सव, भारतीय आंतरराष्ट्रीय उत्सव, सॉरी, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सव कुठे झाला होता, पणजी येथे। आणि पणजी कुठे आहे, गोवा। तर गोवाने, तुम्हाला आठवत असेल, गोवाने एक नवीन पोलीस फोर्स तयार केली, त्या पोलीस फोर्सचं नाव काय दिलं त्यांनी, पिंक पोलीस फोर्स। कोणती केली, पिंक पोलीस फोर्स। आणि ही कशासाठी केली, महिला, मुले आणि जे पर्यटक राहतात ना, त्यांचे जे केसेस आहेत ते हँडल करण्यासाठी पिंक फोर्स तयार केली। कोणी, गोवाने, गोवाची राजधानी पणजी, आणि तिथे मुख्यमंत्री कोण आहे, प्रमोद सावंत। लक्षात येत आहे व्यवस्थितपणे। नेक्स्ट बघा, 2021 कोणते राज्य GST संकलनात अव्वल आले, 2021 कोणते राज्य GST संकलनात अव्वल आले, तर इथे आपलं राईट आन्सर आहे, कोणते राज्य आलेले आहे, उडीसा। कोणते आलेले आहे, उडीसा। आता GST काय आहे, GST याचा फुल फॉर्म काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर, वस्तू व सेवा कर याचं फुलफॉर्म आहे। याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी। सगळ्यात अगोदर GST आणणारा देश कोण आहे, फ्रान्स आहे। कोण आहे, फ्रान्स। सर्वात अगोदर GST आणणारा देश कोण आहे, फ्रान्स। आणि भारताने कधी आणलेलं होतं याला, कधी आणलेलं होतं, 2017 कधी आणलेलं होतं, 2017 आठवण राहणार। आणि तुम्हाला GST बद्दल जे काही माहिती असेल ते कमेंटमध्ये नक्की करा, ठीक आहे। उद्याला मी याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे एक PDF तयार करून तुम्हाला उद्याला व्यवस्थितपणे क्लिअर करणार आहोत GST बद्दल, कारण यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात। GST किती प्रकारचा आहे, GST 3 प्रकारचा आहे, कोणकोणते आहे ते सुद्धा आपण उद्याला पाहणार आहोत। नेक्स्ट बघा, कल्पना चावरा आंतरराष्ट्रीय विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले, कल्पना चावला अंतराळ विज्ञान संशोधन, कल्पना चावला अंतराळ विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर इथे आपलं राईट आन्सर आहे चंडीगड येथे। कुठे करण्यात आलेले आहे, चंडीगड येथे। आता इथे बघा, ऑप्शन आहे वाराणसी। काय ऑप्शन आहे, वाराणसी। तुम्हाला आठवत असेल वाराणसीला काय झालेलं होतं, काशी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, काशी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे झाला, वाराणसी उत्तर प्रदेशला। पणजीबद्दल मी अगोदरच सांगितलं तुम्हाला काय झालेलं आहे, पणजीला भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट झालेला आहे। नंतर बघा इथे चेन्नई, चेन्नईबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर AU स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँकचं मुख्यालय कुठे आहे, चेन्नईला। आता भारतामध्ये स्मॉल फायनान्स बँक एकूण किती आहे, 12, यावर क्वेश्चन होतो, आठवण ठेवा। स्मॉल फायनान्स बँक भारतामध्ये किती आहे, 12, किती आहे, 12, आणि पेमेंट बँक भारतामध्ये किती आहे, 6, आणि त्यामधली एक मुंबईला स्मॉल फायनान्स बँक आहे, त्याचे नाव काय आहे, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक हे कुठे आहे, मुंबईला। लक्षात आलं। नेक्स्ट बघा, जिल्हास्तरीय सुशासन निर्देशांक असलेले पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते, जिल्हास्तरीय सुशासन निर्देशांकात असलेले पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते, तर येथे आपला राईट आन्सर आहे जम्मू काश्मीर। कोण आहे, जम्मू काश्मीर। जिल्हास्तरीय सुशासन निर्देशांकात असलेले पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे, जम्मू काश्मीर। कोणते आहे, जम्मू काश्मीर। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे
इथे मी ऑप्शन घेतलेला आहे दिल्ली। दिल्लीचे राज्यपाल म्हणजे उपराज्यपाल कोण आहे दिल्लीचे, अनिल बैजार। अनिल बैजार हे दिल्लीचे उपराज्यपाल। नंतर बघा इथे चंडीगड, चंडीगडचे उपराज्यपाल कोण आहे बनवारीलाल पुरोहित, कोण आहे बनवारीलाल पुरोहित। पुडुचेरीचे कोण आहे तामिली साई सौंदरराजन, कोण आहे तामिली साई सौंदरराजन। आणि तुम्हाला आठवत असेल तामिली साई सौंदरराजन या कुठचे आहे आणखी तेलंगणाच्या, या कुठचे आहे तेलंगणाच्या सुद्धा राज्यपाल आहे, लक्षात घ्या। पुडुचेरीच्या तामिली साई सौंदरराजन ज्या तेलंगणाच्या सुद्धा आहे। चंडीगडच्या उपराज्यपाल कोण आहे बनवारीलाल पुरोहित। दिल्लीचे अनिल बैजार आहे, आठवण राहणार। नेक्स्ट बघा कोणत्या देशाने बेटर हेल्थ स्मोक फ्री मोहीम सुरू केली, कोणत्या देशाने बेटर हेल्थ स्मोक फ्री मोहीम सुरू केली, तर इथे आपलं राईट आन्सर आहे युकेने। कोणी केलेली आहे युके, युके म्हणजे लंडन। आता इथे बघा मी ऑप्शन घेतलेला आहे इटली, इटलीची राजधानी रोम आहे, इटलीची राजधानी रोम आहे आणि तिथे युरो चालन चालतात, युरो काय चालतात तिथे चालन। नंतर बघा इजिप्त, इजिप्तची राजधानी काय आहे कैरो, इजिप्तची राजधानी कैरो आहे आणि चालन तिथे पाऊंड चालतात, चालन काय चालतात तिथे पाऊंड। नंतर बघा डेन्मार्कची राजधानी काय आहे, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगेन आहे, कोपेनहेगेन आणि क्रोन तिथे चालन चालतात, क्रोन तिथे चालन चालतात। लक्षात घ्या इटलीची राजधानी रोम युरो चालन, इजिप्तची राजधानी कैरो आणि चालन पाऊंड, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगेन आणि क्रोन तिथे चालन चालतात। नंतर बघा इथे मी इजिप्त जे शब्द आहे, इजिप्त हा जो देश आहे तुम्हाला आठवत असेल इजिप्त हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे, नवीन पैकी चौथ्या क्रमांकाचा देश आहे जो ब्रिक्स या बँकेमध्ये सामील झालेला आहे, ब्रिक्स या बँकेमध्ये सामील होणारा। आता या ब्रिक्सची बँक कोणती आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक, नवीन विकास बँक, ठीक आहे। यामध्ये सामील होणारा चौथ्या क्रमांकाचा देश कोणता आहे इजिप्त, कोणता आहे इजिप्त, लक्षात राहणार। आता तुम्हाला कमेंट करायचं आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय कुठे आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय कुठे आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे आणि याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे। नेक्स्ट बघा अब्दल, इथे ह करा, अब्दल हमदोक यांनी राजीनामा दिला ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते, अब्दल हमदोक यांनी राजीनामा दिला ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते, तर इथे आपलं राईट आन्सर आहे सुडान, कोणत्या देशाचे होते सुडान। आता लक्षात घ्या इथे मी घेतलेला आहे स्वीडन, काय घेतलेला आहे स्वीडन, स्वीडनची पहिली पंतप्रधान महिला कोण आहे, स्वीडनची पहिली पंतप्रधान महिला कोण आहे इवा मॅकडेलन, युवा मॅकडेलन ही काय आहे स्वीडनची पहिली पंतप्रधान महिला आहे, आठवण ठेवा। नंतर बघा चिली, काय घेतलेला आहे मी चिली, चिलीला जगातील सर्वात तरुण राष्ट्रपती झालेले आहेत ज्यांचे नाव काय आहे गार्बिक बोरिक आहे, काय आहे गार्बिक बोरिक, लक्षात राहणार गार्बिक बोरिक, गार्बिक बोरिक हे यांचं नाव आहे। चिलीला जगातील सर्वात तरुण राष्ट्रपती झालेले आहे ज्यांचे नाव काय आहे गार्बिक बोरिक। नंतर बघा इंग्लंड, इंग्लंडवरून बघा आठवण ठेवायचं आहे तुम्हाला जगातील सर्वात जुने क्रिकेटपटू एलिन एस, जगातील सर्वात जुने क्रिकेटपटू एलिन एस यांचं निधन झालेलं आहे, एलिन एस जगातील सर्वात जुने क्रिकेटपटू जे होते त्यांचं काय झालेलं आहे निधन, ते कोण होते एलिन एस होते, लक्षात आलं। आणि चिलीला काय झालेलं आहे जगातील सर्वात तरुण राष्ट्रपती झालेले आहे गार्बिक बोली। स्वीडनला काय झालेलं आहे स्वीडनला पहिली प्राईम मिनिस्टर, पहिली प्राईम मिनिस्टर महिला जिचं नाव काय आहे इवा मॅकडेलन। आणि इथे सुडानला काय झालेलं आहे सुडानला इथचे जे पंतप्रधान होते अब्दल अहमदोक यांनी राजीनामा दिलेला आहे। आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मेन म्हणजे इथे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला इझिली नोटिफिकेशन प्राप्त होईल। तसेच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांना व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं आहे। थँक्यू, जय हिंद।